तुषार जांभळे, कास पठार विभाग सातारा, माझ्या समालोचनाला सुरुवात करतो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नेम कुर्मे देव सर्व कार्य शिवसर्वदा. 64 कला आणि 14 विद्येने अभिप्रात झालेला श्रीगणराया, श्रीगणरायाला स्मरण करतो. सह्याद्रीच्या छाताडातून नाद भवानी गाजे, सह्याद्रीच्या छाताडातून नाद भवानी गाजे, काळजात राती आमच्या रक्तात वाती राजे. तुपान गरजतो आग ओकतो वाघ मराठी माझा, सन्मान राखतो जान झोकतो तुपान मातीचा राजा. वाघाची चाल गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर आणि शत्रूंचे मर्दन असेच असे मावळ्यांचे वर्धन, हीच छत्रपती श्री शिवाजी महाराजांची शिकवण. अशा अखंड हिंदुस्थानचे आराधदैवत छत्रपती श्री शिवाजी महाराजांना मानाचा त्रिवार मुद्रा. आणि जाऊ या मैदानाच्या दिशेने. पहिलीच मॅच तुमच्या समोर, एका बाजूला यवतेश्वर वॉरियर्स तर दुसऱ्या बाजूला अंबानी. अंबानी टीमने मॅच टॉस जिंकला. टॉस जिंकल्याने प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केले यवतेश्वर वॉरियर्स या टीमला. लागोपाठचे पहिले दोन बॉल खराब आलेले आहेत. लागोपाठच्या दोन्ही बॉलवरती दोन धावा आलेल्या आहेत. खरं तर दोन्ही बॉल खराब पाहायला मिळाले. साहिल गोलंदाजीच्या रनवेवरती आहेत, त्यांना लाईन आणि लेंथ सापडलेली नाहीये. दोन्ही बॉल आतापर्यंत त्यांनी अतिरिक्त हाताळलेले आहेत. स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय यवतेश्वर वॉरियर्स या टीमची. स्ट्राईक एंडला प्रकाश उर्फ बंडू तर नॉन स्ट्राईकला रोशन आहेत. ओहो, यावेळेला फटका दमदार आहे, आवाज देखील चांगला आलाय, परंतु क्षेत्ररक्षक पोहोचलेत केतन. परंतु पहा, कॅच घेण्यासाठी त्यांनी अफलातून प्रयत्न केला. बॉल पर्यंत पोहोचले होते, हाताची ओंजळ देखील पुढे केली, परंतु पहिलाच कॅच इथे ड्रॉप झालाय. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. पकडा कॅच आणि झिंका क्रिकेटचा खेळ. पहिलाच बॉल हवेमध्ये होता. हवेमध्ये असताना कॅचची संधी एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये उपलब्ध झाली होती, परंतु केतन शेडगे यांना संधीचं सोनं करता आलेलं नाही. हा बॉल चांगला होता, टप्पा चांगला होता, लाईन देखील चांगली होती, वेग चांगला होता, अचूक टप्प्यावरती भेदक माला आलेला आहे तो डॉट बॉल. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट तुम्ही पाहताय. धावपलकावरती धावा आहे, तीन धावा. हा बॉल देखील खूप वेगवान बॉल होता, अचूक टप्प्यावरती हा देखील बॉल. पहिले दोन बॉल साहिल यांच्या माध्यमातून खराब पाहायला मिळाले. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल तिथे देखील वाईट पाहायला मिळाला. त्यानंतर लेग स्टंपवरती ठेवण्याचा प्रयत्न, तो देखील बॉल खराब पाहायला मिळाला. त्यानंतर त्यांना एक चांगली लाईन सापडले. आतापर्यंत तीन चेंडूंचा खेळ समाप्त झाला. धावपलकावरती धावा आहे, तीन धावा. ओहो, हाई बॉल सुरेख आहे, टप्प्यापर्यंत बॉल थोडासा खाली राहिला. त्यानंतर फक्त दिशा देण्याचं काम केलं या बॉलला. मिळालेली आहे ती सिंगल धाव आणि सिंगलच्या मदतीने धावपलकावरती धावा आहे, चार धावा. यवतेश्वर वॉरियर्स या टीमची प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे, रोशन आणि प्रकाश. रोशनने बनवले तीन बॉलच्या पाठीमागे एक, प्रकाशने एक बॉलच्या पाठीमागे एक बनवले. घातक जोडी आहे मैदानाच्या आतमध्ये यवतेश्वर वॉरियर्स या टीमची. परंतु पहिलं षटक साहिल जाधवने अफलातून हाताळलंय. यावेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू निघून चाललाय, केवळ सिंगल धाव मिळते. स्पर्धा तुम्ही आम्ही पाहताय सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत SGCA चॅम्पियन ट्रॉफी. मानाचा करंडक कोणाच्या गावामध्ये सुवर्ण अक्षरामध्ये लिहिला जाईल हे देखील पाहणं गरजेचं आहे संध्याकाळच्या सत्रामध्ये. आणि त्याचसाठी खेळवले जात आहेत मोठ्या मॅचेस. सिंगल धाव प्राप्त झालेली आहे. सिंगलच्या मदतीने धावपलकावरती धावा आहेत, पाच धावा. साहिलने आतापर्यंत एकही मोठा फटका खर्च केलेला नाहीये. एकंदरीत त्यांनी चांगली गोलंदाजी केली, सुरुवात चांगली करून दिली. शेवटचा बॉल असेल पहिल्या ओव्हरमधील, समोरच्या दिशेला उडवला आहे, परंतु बॉल पहा एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये एका हाताने झेल घेण्याचा प्रयत्न फसलाय केतन शेडगे यांचा आणि बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. चार धावांसाठी आलाय प्रकाशच्या बॅट मधून एक दमदार दमखम दाखवणारा चौकार. चौकारा पाहायला मिळाला या स्पर्धेचा चौकार. प्रकाश यांच्या बॅट मधून आलाय, समोरच्या बाजूने खेचायचा होता, परंतु बॉलची सध्याची परिस्थिती पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये केतन शेडगे यांच्या डोक्यावरतून बॉल मात्र ट्रॅव्हल झालाय सीमारेषेच्या बाहेर. चार धावांसाठी या चौकाराने मात्र धावांची गती वाढलेली आहे. धावपलक जाऊन पोहोचलंय तब्बल 9 अंकावरती. प्रकाशचं देखील मी कौतुक करेन, आक्रमक रूप धारण करायला त्यांनी सुरुवात केले.
पहिले दोन बॉल ते थोडेसे स्ट्रगल झाले, परंतु शेवटचा बॉल खेळत असताना त्यांनी एक मोठा स्ट्रोक खेळला आणि यवतेश्वर वॉरियर्स या टीमला एक चांगली सुरुवात करून दिली. तितकंच मी कौतुक साहिलचं देखील करेन, त्यांनी पाच बॉल अपलातून टाकले. शेवटचा बॉल देखील स्ट्राईक होता परंतु बॅटच्या स्लॉटमध्ये होता आणि धावा मिळालेल्या आहेत त्या चार. नऊ धावा धावपलकावरती. ओव्हर क्रमांक दोन मध्ये कुलदीप शेडगे, मॅन फ्रॉम अंबानी, ऑलराऊंडर खेळाडू म्हणून या खेळाडूची ओळख आहेत. एक ॲज अ समालोचक म्हणून त्यांची ओळख देखील आहे संपूर्ण कासपटार विभागामध्ये. आज आपल्या टीमसाठी गोलंदाजीच्या रनवेवरती ओव्हर क्रमांक दोन घेऊन आलेत. समोरच्या बाजूने रोशन आहेत. ओहो, अवे फ्रॉम द बॉडी, ऑफ साईड ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल. पंचांनी आमच्याकडे निर्णय पोहोचवला आहे की हा खराब बॉल आहे. मेन पंचांच्या भूमिकेमध्ये विठ्ठल आहिरे पाहायला मिळतात आणि स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये नवनाथ बादापुरे. हा बॉल देखील खराब बॉल आहे, वाईट प्लस वन. अशा दोन धावा धावपलकावरती जोडूया. खरं तर साहिल जाधवने देखील अशाच प्रकारची सुरुवात केली होती पहिल्या ओव्हरमध्ये. पहिले दोन बॉल त्यांनी खराब टाकले, तदनंतर त्यांना लाईन आणि लेन सापडली. कुलदीप शेडगे यांनी देखील पहिले दोन बॉल खराब टाकलेले आहेत, आता त्यांना लाईन आणि लेन सापडावी लागेल, शोधावी लागेल वाटा. हाही बॉल खराब आहे, लागोपाठचा तिसरा बॉल खराब, रबर बॉल आहे. अशा प्रकारचं चित्र तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार, कारण पहिलीच स्पर्धा संपूर्ण टीम्स खेळत आहेत. म्हणण्यात चुका होणार, परंतु चुका तुम्हाला सुधाराव्या लागतील. आम्ही सातत्याने सांगत आलोय हाही बॉल खराब आहे, लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल. लागोपाठचे चार बॉल खराब पाहायला मिळालेले आहेत कुलदीप शेडगे यांच्या माध्यमातून. कुठेतरी त्यांना वाट जी भरकटलेली आहे त्या वाटेवरती यावं लागेल, सरळ हाताने गोलंदाजी करावी लागेल. बॉल फिरवण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे, परंतु हा बॉल पहा स्लॉट मध्ये जरूर आलाय, उडवलाय देखील, परंतु बॉल निघून चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. प्रकाश प्रयत्न हाच करतायत की आम्हाला मोठे फटके खेळायचे आहेत, आक्रमक रूप धारण करायचे आहेत. काही फटक्यांना यश जरूर आलं, परंतु काही फटक्यांना अजूनही अपयश आलेलं आहे. धावपलकावरती धावा आहेत. डेड बॉल आहे का? यस, पंचांनी मात्र डेड बॉल घोषित केलाय. जी खेळपट्टी आहे त्या खेळपट्टीची जी लाईन आहे त्या लाईनच्या पुढे तुम्हाला बॉल टाकायचा आहे. एक बॉल तुम्ही असा टाकला तर तुम्हाला तो डेड बॉल देऊ शकतात, परंतु दुसरा बॉल जर त्या प्रकारे तुम्ही टाकला तर तो बॉल न असू शकतो, हे देखील तुम्हाला माहीत असणं खूप गरजेचं आहे. आणखीन एक चांगला स्ट्रोक आणि हा बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. सहा धावांसाठी प्रकाश यांच्या बॅट मधून आणखीन एक मोठा ब्लास्ट. काय फटका सजवलाय, रिप्ले टेलिकास्ट पाहू शकाल. सरळ हाताने गेले, अगदी ओव्हर पिच बॉल होता, ऑन साइडला वळवले, स्वतः गिरकी घेतली आणि बॉलला देखील प्रकावून दिलाय सीमारेषेच्या बाहेर सहा धावांसाठी. या स्पर्धेचा षटकार आणि चौकार प्रकाश यांच्या बॅट मधून आलाय. या वेळेला जशास तसं उत्तर, तोडीस तोड उत्तर कुलदीप शेडगे यांनी देखील दिलाय की तू मला षटकार मारणार, मी देखील तुझे विकेट्स मिळणार. अगदी बॅटचा किनारा लागला, विकेट किपरचा सहारा, विकेट किपरची कमाल आणि गोलंदाजाची धमाल, आणि इथेच मात्र बळी ठरलाय अर्थातच प्रकाश, ज्याच्या बॅटमधून एक चौकार आणि एक षटकार आला. या स्पर्धेचा पहिला चौकार आणि पहिला षटकार ज्या खेळाडूच्या बॅटमधून आला असा फलंदाज मैदानाच्या बाहेर येताना पाहायला मिळतोय. प्रकाश चांगली सुरुवात केली पा रिप्ले टेलिकास्टमध्ये. ज्या प्रकारे बॅटला ची कडा लागली, विकेट किपरने कोणतीही चुकी केली नाही आणि पहिला धक्का यवतेश्वर वॉरियर्स या टीमला लागलाय प्रकाश यांच्या माध्यमातून. 20 वरती एक अशी परिस्थिती पाहताय. 1.2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. इनॅट क्रमांक 3 वरती बॅटिंग साठी फलंदाज आलेत संदीप कारबळ, नामांकित खेळाडू यवतेश्वर टीमचे. मधल्या फळीमध्ये येऊन मोठे फटके खेळण्याची क्षमता ज्या खेळाडूकडे आहे असा यवतेश्वर टीमचा संदीप कारबळ मैदानाच्या आतमध्ये दाखल. पहिलाच बॉल बॅकफुटला जात असताना कट करण्याचा प्रयत्न, परंतु बॅटचा आणि बॉलचा संपर्क झाला नाही, आलेला आहे तो डॉट बॉल. पहिले चार बॉल कुलदीप शेडगे यांनी खराब टाकले, अचूक टप्प्यावरती भेदक मारा करू शकले नाहीत, परंतु तदनंतर त्यांना लाईन सापडले मी म्हणेन. हाई बॉल खराब बॉल आहे, ऑफ साइड ऑफ स्टंप वरती बॉल ठेवण्याचा प्रयत्न, खराब बॉल, वाईड बॉलचा इशारा जरूर आलाय.
आणखीन एक सिंगल धाव धावपळकावरती जोडूया. 21 धावा धावपळकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. प्रोजेक्ट स्कोर जर आपण पाहिलं तर 50 घरामध्ये जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. फुलटॉसचा बॉल ऑन साइड ला उडवलाय, फुलटॉसला माफी नाही, परंतु या वेळेला बॉल निघून चाललाय डिक्लेअर झोन मध्ये केवळ सिंगल धावेसाठी. ऑन साइड ला बॉल ला वळवलं होतं, फुलटॉसचा बॉल होता. रविवारचा दिवस, सुट्टीचा दिवस, मेजवानी होती संदीप कारबळ यांना. फटका दमदार होता, परंतु घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आणि तिथे मात्र फक्त एकच धाव मिळालेली आहे. हा ट्रॅकर बॉल बॅकफुटला जात असताना खेळण्याचा प्रयत्न आणि हा बॉल डेड बॉल, यस नो बॉल आहे, कारण या अगोदर त्यांनी एक अशा प्रकारचा बॉल टाकला होता, त्याला त्यांना आपण डेड बॉल घोषित केला होता. परंतु या वेळेला चुकीला माफी नाही, पंचांनी हात बाहेर काढलाय आणि स्पष्टपणे सांगितलंय की हा नो बॉल आहे. नो बॉल आता मात्र फ्रीड देखील आहे. पंचांचा हेलिकॉप्टर मात्र फिरालेला आहे. पुन्हा एकदा गोलंदाज कुलदीप शेडगे. ओहो, हा बॉल देखील नो बॉल आहे, कमरेच्या वरती हा बॉल. कुठेतरी कुलदीप शेडगे चुका करतायत आणि ह्या चुका त्यांना सुधराव्या लागतील. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती अशा प्रकारच्या चुका होत नाहीत, परंतु रबर बॉलच्या क्रिकेटमध्ये अशा प्रकारच्या चुका होत असतात, कारण रबर बॉल जर आपण पाहिलं ना तर हलका असतो. आणि खरं तर सकाळच्या सत्रामध्ये पाऊस पडलेला आहे, बॉल थोडासा ओलाछिंब होत आहे आणि त्यानंतर हातातून स्किट देखील होत आहे. त्याच प्रकारचं चित्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. 15 धाव आतापर्यंत कुलदीप शेडगे यांनी खर्च केलेत. ओहो, हाय बॉल खराब आहे, नो बॉल. लागोपार दोन बॉल बीमर टाकलेले आहेत कुलदीप शेडगे यांनी. आता टेन्शन वाली मात्र अंबानी टीम वरती आहे, कारण ज्या गोलंदाजावरती विश्वास होता तोच गोलंदाज मात्र खराब प्रदर्शन करतोय. आता गोलंदाजी कोणाच्या हातामध्ये सोपवायची हा देखील प्रयत्न असेल. नो प्लस वन अशा दोन धावा धावपळकावरती जोडलेले आहेत. धावपळकावरती धावा 26 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. खरं तर यवतेश्वर वॉरियर्स या टीमकडे जर आपण पाहिलं ना तर बॅटमधून धावा कमी आलेत, परंतु अतिरिक्त धावा आहेत ना त्या धावा मात्र मोठ्या प्रमाणामध्ये खर्च केल्यात. स्क्रीनवरती आपण सुनील बादापुरे यांना पाहतोय. खरं तर पाठीमागच्या 15 दिवसापूर्वी त्यांचा थोडासा ऍक्सिडेंट झाला होता, डोक्याला दुखापत झाली होती, चर्चा आपण नक्कीच करूया. फ्रीडचा बॉल ऑन साइडला वळवलाय, टप्प्यात आला की आपण कार्यक्रम करतो आणि आला आहे एक खणखणीत दणदणीत आणि सनसनीत षटकार संदीप कारबळ यांच्या बॅट मधून. फ्रीडचा बॉल होता फुलटॉस आणि फुलटॉसला माफी अजिबात नाहीये. फुलटॉस बॉल वरती खरगोश समाचार घेतलाय संदीप कारबळ या नावाने आणि ऑन साइडला बेधडक त्यांनी ठोकलाय दमदार षटकार. काय फटका सजवलाय, धावांची धावगती वाढले मी म्हणेन. प्रकाश बादापुरे आलेत गोलंदाजीच्या रनवेवरती आणि हा ही बॉल खराब आहे. वाईट प्लस वन अशा दोन धावा धावपळकावरती जोडूया. पावसाळी रबर बॉलची ही स्पर्धा आपल्या भेटीला आलेली आहे. पावसाळी रबर बॉल म्हटलं ना की अशा प्रकारचं चित्र तुम्हाला पाहायला मिळतात. पावसाच्या सरी, हिरवगार मैदान, मैदानाच्या आतमध्ये पाणी, मैदानाच्या आतमध्ये चिखल आणि ह्याच प्रकारच्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतात. ओहो, इथे मात्र कमी गतीने हा बॉल टाकलाय आणि इथे ओव्हर क्रमांक 2 समाप्त झालाय. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकाक्रीस धावपळकावरती धाव आहेत तब्बल 34 धावा. 17.00 च्या सरासरीने धावगती बनवलेली आहे यवतेश्वर वॉरियर्स या टीमने. संदीप कारबळने 7 बॉलच्या पाठीमागे 8 बनवलेत. चौतीस धावा धावपळकावरती आहेत आणि रोशनने 3 बॉलच्या पाठीमागे 1 धाव बनवले. प्रारंभिक जोडीमध्ये रोशन आलेत, विश्वास आहे. ओव्हर क्रमांक 3 मध्ये सुनील बादापुरे, ज्या नावाची चर्चा सातत्यपूर्वक आता आपण केली अजूनही करूया. पहिलाच बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न नितीन बादापुरे आहेत, त्यांनी मात्र पकडला एक झेल आणि संपवलाय रोशन यांचा खेळ. आणखीन एक धक्का यवतेश्वर वॉरियर्स या टीमला. रिप्ले टेलिकास्ट पाहू शकाल. ज्या पद्धतीने हाफ ट्रॅकर बॉल होता, थोडासा फलंदाजा पासून पाठीमागे ठेवला, त्यानंतर आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅटचा वरचा भाग लागला. क्षेत्ररक्षक नितीन बादापुरे यांनी मात्र हाताची ओंजळ केली आणि त्यांनी एक चांगला कॅच पकडलाय. मी म्हणेन कॅचेस विन द मॅचेस, कमबॅक होऊ शकेल अजून इथून पुढे अंबानी टीमचं. मॅचला कलाटणी निर्माण आणि जी धावगती मोठ्या वेगाने धावते
त्या धावगतीला मात्र ब्रेक लावण्याचं काम इथून पुढे केलं जाईल. सुनील बादापुरे गोलंदाजीच्या रनवेवरती आहेत. खरं तर पाठीमागच्याच 15 दिवसापूर्वी थोडीशी ऍक्सिडेंट झाला, डोक्याला दुखापत झाली आणि हा बॉल पा खराब बॉल आहे. व्हाईट बॉलचा इशारा आलाय, व्हाईट प्लस वन अशा दोन धावा धावपलकावरती जोडूया. परंतु खऱ्या अर्थानं ऍक्सिडेंट झाल्यानंतर देखील त्यांनी स्वतःवरती संपूर्ण शरीरावरती कंट्रोल ठेवलं, समतोल ठेवला, दवा घेतली आणि आज पुन्हा एकदा आपल्या समवेत आपल्या गावासाठी मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट खेळत आहेत. याला आपल्याच फालतूमध्ये बॉल अडवण्याचा प्रयत्न, काय घडलं जाईल, यस विकेटचं पतन, चांगली गोलंदाजी, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण आणि इथं मात्र आणखीन एक धक्का संदीप काळबलच्या रूपाने योतेश्वर टीमला. रिप्ले टेलिकास्ट पाहू शकाल तुम्ही इनिक लाईव्ह युट्यूबच्या माध्यमातून. ज्या प्रकारे ओव्हर द विकेटने गेले, समोरच्या बाजूने खेळण्याचा प्रयत्न, टॅप बॉल उडवला होता, स्वतः गोलंदाज सुनील बादापुरे आले आणि पॉम्पिंग क्रीज पासून थोडेसे दूर होते संदीप कारबळ. अक्षरशः बॉल हातामध्ये घेतला सुनील बादापुरे यांनी, यष्ट्यांचा वेध घेतला आणि तिथेच मात्र संदीप कारबळ यांचा घात झाला. दोन बॉलच्या पाठीमागे दोन विकेट सुनील बादापुरे यांनी मिळवलेले आहेत. खरं तर एक धावचीतच्या स्वरूपामध्ये आणि रोशनला देखील त्यांनी माघारी पाठवलंय. कमबॅक करून देणारं हे षटक आहे अंबानी टीमसाठी, जिथे मात्र क्रिकेटचा खूप मोठा अनुभव ज्यांच्या गाठीशी आहे सुनील बादापुरे यांच्याकडे. क्रिकेट म्हणलं की सातत्याने ते खूप मोठी मेहनत करतात, स्पर्धा कोणत्याही गावची असू द्या त्यांच्यासाठी ते मोलाचं सहकार्य करत असतात. आज आपल्या टीमच्या माध्यमातून खेळत असताना आज कुठेतरी युतेश्वर टीमला थांबवून ठेवलंय त्यांनी. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आकाश आलेत, गणेश आहेत आणि नॉन स्ट्राईकला आकाश आहेत. बॅकफुटला गेले, कट चांगला गेला, क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये. प्रकाश बॉलची फेकी लगोलग केली जाईल, तोपर्यंत सिंगल धाव प्राप्त झाले आणि सिंगलच्या मदतीने आणखीन एक धाव धावपलकावरती जोडूया. धावपलक जाऊन पोहोचलंय 37 अंकावरती 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. ओवर क्रमांक 3 मार्गस्थ आहे. ओ हा बॉल खराब बॉल आहे, व्हाईट प्लस वन. आणखीन दोन धावा धावपलकावरती जोडूया. चांगला स्ट्रोक आहे, लॉंग ऑफ रिजन मध्ये केतन आहेत. बॉलची फेकी लगोलग केली जाईल, तत्पूर्वी सिंगल धाव धावपलकावरती जोडूया. सिंगलच्या मदतीने धावपलकावरती धावा आहे 40 धावा. युतेश्वर वॉरियर्स या टीमला प्रथमता बॅटिंग करत असताना आपण पाहत आहे 3 गडी त्यांनी गमावलेले आहेत आणि धावपलकावरती धावा आहे 40 धावा. ओव्हर क्रमांक 3 मार्गस्थ आहे. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. पंचांवरती कोणत्याही प्रकारचं दडपण किंबहुना दबाव आणू नका, विनंती असेल. फुलटॉसचा बॉल ऑन साइडला वळवलाय क्षेत्ररक्षक सूरज, चेंडू खाली आले, पकडलाय चांगला असेल. आणखीन एक फलंदाज बाद. फुलटॉस बॉल वरती साजेसे उत्तर करू शकले नाहीत फलंदाज. अक्षरशः एलिव्हेशन कमी होतं, टायमिंग प्रॉपर नव्हता. चेंडू हवाई मार्गाने सफर करत असताना बाउंड्री लाईन लगत डीप मिड विकेट रिजन मध्ये सूरज नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये उभं होतं. त्यांनी मात्र एक चांगली कॅच पकडले, ज्या कशा प्रकारे कॅच पकडले हे देखील आपण पाहू शकाल. पहिल्या 2 षटकांमध्ये ओसांडून धावा खर्च केल्या होत्या टीम अंबानीने, परंतु तिसऱ्या षटकामध्ये त्या धावांना लगाम लावलाय, धावांना कुठेतरी गोठवलंय, धावांला कात्री लावलेली आहे सुनील बादापुरे या नावाने. खरं तर क्रिकेटचा खूप मोठा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे, ओल्ड इज गोल्ड असं म्हटलं जातं. हा बॉल खराब आहे, लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल, पंचांनी आमच्याकडे वाईड बॉल घोषित केलाय. आणखीन एक धाव धावपलकावरती जोडूया. 41 धावा धावपलकावरती आहेत. प्रोजेक्ट स्कोर जर आपण पाहिलं ना तर 56 घरामध्ये पाहायला मिळत आहे. या सरासरीने खेळले युतेश्वर टीम. तर आडव्या बॅटने याही बॉल उडवले, टप्पा पडल्यानंतर क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दस्तक देऊन बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी आलाय चौकार.
हा ट्रॅकर बॉल होता, आडव्या बॅटने या बॉलला उडवलं डीप मिड विकेट रिजन मध्ये. सूरज होते, सूरजच्या डोक्यावरतून बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. चार धावांसाठी चौकार, 45 धावा धावपळकावरती 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. शेवटचं षटक स्लॉग ओव्हरचं षटक मैदानाच्या आतमध्ये केतन शेडगे घेऊन आलेले आहेत. समोरच्या बाजूने गणेश आहेत ज्यांनी एक बॉलच्या पाठीमागे एक बनवले आणि संदेशने एक बॉलच्या पाठीमागे चार बनवलेत. हा बॉल सुरेख आहे, पहिलाच बॉल चांगल्या टप्प्यावरती योग्य टप्प्यावरती केतनने हाताला आलेला आहे. तो पहिलाच बॉल डॉट बॉल, चांगलं व्हेरिएशन आहे केतन यांच्याकडे, चांगली भिन्नता आहे. क्रिकेटचा अनुभव त्यांच्या देखील गाठीशी आहे. परंतु समोर जर आपण पाहिलं तर गणेश एक उदयमुख खेळाडू आहेत, युतेश्वर टीमचे युवा टॅलेंटेड खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. ओहो, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, डान्सिंग द डाऊन विकेट घर सोडलं होतं, पदताले त्याचा वापर केलाय. परंतु पंचांनी हा बॉल खराब दर्शवला आहे, वाईट बॉलचा इशारा जरूर आलाय. आणखीन एक धाव धावपळकावरती जोडूया. ओहो, इथे मात्र पहा, हा बॉल चांगला आहे, गती कमी केली या बॉलच्या पाठीमागे, थोडासा बॉल पाठीमागे ठेवला, उसळी चांगल्या प्रकारे दिले. फलंदाज कशा प्रकारे उभा आहे, फलंदाज कोणत्या दिशेला मोठा फटका खेळू शकतो हे मात्र केतनने ओळखलंय आणि त्यांच्या विरुद्ध दिशेने गोलंदाजी करतायत. यावेळेला समोरच्या दिशेने फटका चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षक फसले आणि बॉल मात्र त्यांच्या डोक्यावरतून पाठीमागे पाहायला मिळाला. गवतातून मार्ग काढत असताना कुलदीप शेडगे बॉल पर्यंत पोहोचले. आणखीन एका विकेटचं पतन झालेलं आहे, आणखीन एक धक्का लागलेला आहे अर्थातच युतेश्वर वॉरियर्स या टीमला. एकच धाव धावपळकावरती जोडूया, धाव देखील मिळेल, विकेट देखील मिळेल. खरं तर फटका चांगला होता, कुलदीप शेडगे थोडेसे फसले, बॉडीवरती समतोल ठेवू शकले नाहीत आणि कुठेतरी पुढे आले आणि त्यानंतर त्यांच्या डोक्यावरतून बॉल पाठीमागे पाहायला मिळाला आणि मिळालेली आहे ती सिंगल धाव. 47 धावा धावपळकावरती. पावसाच्या सरी आता हळूहळू कोसळायला लागलेत. ओहो, स्विंग अँड मिस, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटचा आणि बॉलचा संपर्क झालेला नाही, आलेला आहे तो डॉट बॉल. शेवटचे दोन चेंडू शिल्लक आहेत या इनिंग मधील. ओहो, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, पदतलीचा वापर चांगला केलाय. बॉल चालाय अलाउंड दी कार्पेटच्या साह्याने, जिथे सिंगल धाव मिळालेले आहेत. विनोद गोगवले क्षेत्ररक्षण करत असताना आपल्याला पाहायला मिळाले. हा बॉल देखील सुरेख बॉल आहे आणि शेवटच्या बॉलच्या पाठीमागे काय घडलं जाईल. ओ माय गॉड, मोये मोये होताना पाहायला मिळालं. परंतु शेवटच्या क्षणी केतन शिंदे शेडगे यांनी बॉलला पकडला आणि विकेट मिळालेली आहे अंबानी टीमला. एक इनिंगचा खेळ समाप्त झालाय. एक इनिंग अखेरीस प्रथमता बॅटिंग करत असताना युतेश्वर टीमने बनवल्या. 48 धावा आणि 49 धावांचं लक्ष असेल अंबानी टीम समोर, याची नोंद घ्या. आणि यानंतरची मॅच आहे सायळी विपक्ष शिवतेज पारंबे. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे की प्लीज आपण या, आपण टॉस करणार आहोत. सायळी विपक्ष शिवतेज पारंबे दोन्ही टीमची कॅप्टन, प्लीज आपण या, वेळ जास्तीचा घेऊ नका. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या, वेळ जास्तीचा घेऊ नका. स्पर्धा पाहताय सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन कास पठार मुंबई अंतर्गत SGCA चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धा लाख मोलाची आहे. स्पर्धा हे अभिमानाची, स्पर्धा हे कौशल्याची, स्पर्धा हे परंपरेची, स्पर्धा हे आपल्या विभागाची, स्पर्धा हे मानसन्मानाची. ज्या स्पर्धेचं टायटल नेम पाहताय SGCA चॅम्पियन ट्रॉफी. तर इथून पुढे आपण टॉस करूया. दोन्ही टीमच्या माध्यमातून टॉस केला जाईल. एका बाजूला शिवतेज पारंबे तर दुसऱ्या बाजूला सायळी अशी मॅच आहे आणि त्या मॅचचा आपण करूया टॉस. कॅमेरामॅनला विनंती असेल की आपण फोकस करायचा आहे जिथे आम्ही टॉस करतोय. दोन्ही टीमचे कॅप्टन इथे
उपस्थित आहेत, टॉस आपण करूया. नितीनजी बादापुरे जनसंपर्क प्रमुख यांच्या शुभ हस्ते आपण हा कॉइन स्पिन करतोय. सायली विपक्ष शिवतेज पारांबे आणि त्या मॅचचा कॉइन स्पिन. टॉस जिंकलेला आहे शिवतेज पारांबे या टीमने. टॉस जिंकला निर्णय काय असेल? बॅटिंग करण्याचा एक धाडसी निर्णय त्यांनी घेतलाय आणि फिल्डिंगसाठी आमंत्रित केलंय सायली टीमला. खर तर शिवतेज म्हणलं की धाडस आणि म्हणूनच त्यांनी एक धाडसी निर्णय घेतलाय की टॉस जिंकला आम्ही प्रथमतः बॅटिंग करू. हा निर्णय त्यांचा खूप चांगला असेल परंतु तो त्यांना प्रत्यक्षात उतरावा लागेल. दुसऱ्या सत्राला होते सुरुवात. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना यवतेश्वर टीमने 48 धावा बनवल्या आणि 49 धावांचं लक्ष अंबानी संघासमोर उपस्थित केलेलं आहे. आता 49 धावांची चिरपाड करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये केतन शेडगे आणि साहिल जाधव ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. चोवीस बॉलच्या पाठीमागे 49 धावा बनवायच्या आहेत अंबानी टीमला आणि 24 बॉलच्या पाठीमागे 49 धावांचा बचाव करायचा आहे यवतेश्वर वॉरियर्स या टीमला. मॅच खूप चांगली आहे. शेवटपर्यंत दोन्ही संघ हार मानायला तयार नाहीयेत कारण प्रत्येक संघ प्रत्येक स्पर्धेमध्ये सहभागी होत असतो ना तो एकाच उद्देशाने की आम्हाला इथे जिंकायचं आहे. इथे जिंकलो तर आम्ही पुढील फेरीमध्ये प्रवेश करू हाच प्रत्येकाचा ध्यास असतो परंतु तुम्हाला मेहनत करावी लागेल. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल खराब आलेला आहे. पहिल्या सत्रामध्ये देखील डावाची सुरुवात खराब बॉलने झाली आणि दुसऱ्या सत्राची सुरुवात देखील खराब बॉलने होताना पाहायला मिळते. म्हणलं तर दोन्ही संघांचं पारडं समतोल आहे का? हो आहे. आडव्या बॅटने या बॉलला उडवलाय. काव कॉर्नर रिजनमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. डेड बॉल घोषित केलाय खरं तर पंचांनी. फटका चांगला होता परंतु नशिबाची साथ नव्हती अंबानी टीमला. डेड बॉल घोषित केलेला आहे. आलेला आहे खराब बॉल आणि धाव देखील एकही मिळणार नाहीये. एक धाव धावपळकावरती आहे ती देखील वाईट बॉलची आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. याला आणखीन एक त्याच रिझन मध्ये मोठा फटका आलाय. टप्पा पडल्यानंतर दोन क्षेत्ररक्षकांच्या मधून जी दरी होती ना ती दरी ओलांडून बॉलने मात्र सीमारेषा पार केले. चार धावांसाठी आलेला आहे केतन शेडगे यांच्या बॅट मधून एक दमदार चौकार. काय फटका सजवलाय. पाठीमागचा पाय थोडासा वाकवला त्यानंतर जागा बनवली. स्वतःवरती कंट्रोल. बॅटची स्विंग खूप चांगली आणि त्यानंतर आलेला आहे तो एक दमदार चौकार. संदीप कारबळ गोलंदाजीच्या रमेवरती आहेत. प्रारंभिक षटक ते घेऊन आलेले आहेत. 49 धावांचं लक्ष आहे आणि 49 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत धावा आहेत 5 धावा. बॅकफुटला गेले. चांगला कट केलाय. क्षेत्ररक्षक कोणताही नसेल. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्नात आणि दोन धावा इथे यशस्वीरित्या पूर्ण केलेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. दोन धावा धावपलकावरती जोडूया आणि दोन धावींच्या मदतीने धावपलकावरती धावा आहेत 7 धावा. ओहो इथे बॅटचा किनारा. विकेट किपरचा सहारा. बॅट चिकडा लागली त्यानंतर मात्र विकेट किपरने पकडले चांगली कॅच आणि केतन शेडगे यांचा झालाय घात. पहिला धक्का अंबानी टीम्सला. रोशन आव होते विकेट कीपिंग मध्ये. पा अक्षरशः चांगली कॅच त्यांनी पकडले. बॅटची टॉपेज लागली त्यानंतर मात्र विकेट किपरने पकडला एक चांगला झेल आणि पहिला धक्का अंबानी टीमला. ज्या फलंदाजाने एक चौकार मारला जो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आशेचा किरण म्हणून उभा होता टीम अंबानीसाठी तो आशेचा किरण आता मावळलाय. आपल्या नावाप्रमाणे साचेशी खेळी ते करू शकले नाहीत. फक्त एक चौकार त्यांनी खेचला ऑन साईडला आणि त्यानंतर ते माघारी परतलेले आहेत.
न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये ओमकार दाखल झालेत. क्षेत्ररक्षक आहेत, थोडेसे स्किड झाले. कोणतीही धाव मिळणार नाही या बॉलच्या पाठीमागे. कमबॅक चांगले केलंय संदीप कारबळ यांनी. एक चौकार त्यांनी खर्च केला. या वेळेला पहा फटका दमदार आहे. बॅटच्या स्लॉट मध्ये आल्यानंतर बॉल पाठवून दिलाय पार्किंग प्लॉट मध्ये. ओमकारच्या बॅट मधून आलाय बेधडक षटकार. ज्या प्रकारे ते पवेलियन मधून मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आणि त्यांनी मात्र आल्या पावली लोअर फुल टॉस बॉल वरती ठोकलाय एक दमदार षटकार. हा बॉल सुरेख आहे, ही लाईन चांगली आहे. टप्पा पडल्यानंतर बॉलला उसळी चांगली दिली. वेग देखील तितकाच चांगला होता. शेवटचा बॉल आलाय डॉट. एक षटकांचा खेळ झालाय समाप्त. धावपळकावरती धावा आहेत 13 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. आता येणारे बॉल आहेत 18 आणि धावा बनवायचे आहेत तब्बल 36. 18 बॉल 36 धावांची आवश्यकता आहे टीम अंबानीला. अजूनही मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 13 धावा आलेत. जी सरासरी हवी होती अंबानी टीमला ती सरासरी त्यांनी राखलेली आहे. आता इथून पुढे 18 बॉलच्या पाठीमागे बनवायचे आहेत 36 धावा. ओमकारने एक षटकार खेचलाय आणि कुठेतरी अंबानी टीमच्या आशा पल्लवित केलेत. न्यू गोलंदाज गोलंदाजीच्या रनवेवरती प्रकाश. पहिलाच बॉल बॅकफुटला गेले कव्हर रिजन मध्ये चेंडूला पाठवलाय. क्षेत्ररक्षक स्किट झाले आणि त्यांच्या बाजूने बॉल निघून चाललाय सीमारेषी लगत. आणि तिथे क्षेत्ररक्षका आणि सांगितलंय की हा बॉल सीमारेषेच्या बाहेर आहे 4 धावांसाठी. चौकार आहे खर तर रिप्ले टेलिकास्ट पाहू शकाल ज्या पद्धतीने हा बॉल कव्हर रिझर्व मध्ये गेला. छोटेसे खेळाडू होते अशा गोष्टी पाहायला मिळतात. दोन्ही पाय त्यांचे उचलले गेले आणि ते मात्र पडले गेले स्किड झाले. रबर बॉलची स्पर्धा म्हटलं की अशाच प्रकारचे चित्र पाहायला मिळते. ही क्रिकेटची मजा आहे. वरुण राजाच्या पावसाच्या सरी तर नंतर ओलसर मैदान आणि या अशा मैदानामध्ये तुम्हाला अशा प्रकारचे चित्र पाहायला मिळतात. खोलवा टप्प्याचा बॉल खोलात टाकला होता. इथे मात्र आलेला आहे तो डॉट बॉल. परंतु सर्व खेळाडूंना मी एकच सांगेन आणि विनंती देखील करेन आयोजक कमिटीच्या माध्यमातून की पावसाळी रबर बॉलची स्पर्धा खेळत आहे. पाऊस पडलेला आहे, मैदानाच्या आतमध्ये चिखल आहे. आणखीन एक चांगला टप्पा बॉल आणि इथे मात्र आणखीन एक खोलात टाकलेला बॉल चालला डिक्लेअर झोन मध्ये. चर्चा आपण नक्कीच करत होतो. सर्व खेळाडूंना आम्ही एकच विनंती करतोय की मैदानाच्या आतमध्ये पाणी आहे, मैदानाच्या आतमध्ये गवत आहे, चिखल देखील आहे, पावसाच्या सरी देखील कोसळत आहेत. म्हणून प्रत्येकाने आपल्या शरीरावरती नियंत्रण ठेवून फिल्डिंग करावी. कारण एखाद्या वेळेला बाउंड्री लाईन गेली तरी चालेल, एखाद्या वेळेला कॅच ड्रॉप झाला तरी चालेल. परंतु आपल्या शरीराला सांभाळून मैदानाच्या आतमध्ये खेळा. आपल्याला कोणत्याही प्रकारची दुखापत होणार नाही याची काळजी जरूर घ्या. परंतु मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय मोळे मोळे होताना पाहायला मिळतंय की काय हे देखील पाहणं गरजेचं आहे. पहा मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून फेकी खराब पाहायला मिळाली. बॉल अडवण्यासाठी अपयश आलं आणि या बॉलच्या पाठीमागे मिळालेला आहे तब्बल 3 धावा. पंचा धावा किती आहेत या बॉलच्या पाठीमागे? 3 धावा आहेत. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय. अठरा 21 धावा धावपळकावरती आहेत. 1.4 चेंडूंचा खेळ समाप्त. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. पुन्हा एकदा गोलंदाज प्रकाश गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. हा बॉल सोडून दिलाय, नजर रोखून ठेवलाय अवे फ्रॉम द बॉडी, ऑफ साइड ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल. पंचांनी वाईड बॉल घोषित केलाय. आणखीन एक सिंगल धाव धावपळकावरती जोडूया. 22 धावा धावपळकावरती. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॉल चला अलाउंड दी कार्पेटच्या साहाय्याने डीप स्क्वेअर लेग रिझन मधून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतील. तोपर्यंत 2 धावांपासून दोन्ही फलंदाजांना कोणीही रोखू शकणार नाहीत. आलेले आहेत त्या 2 धावा. 2 धावांच्या मदतीने धावपळकावरती धावा आहे 24 धावा. आता येणारे बॉल आहेत तब्बल 13 आणि धावा बनवायचे आहेत 25. 13 बॉल 25 धावांची आवश्यकता इथून पुढे टीम अंबानीला. हाई बॉल सोडून दिलाय. हाई बॉल खराब बॉल आहे. वाईड बॉलचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. आणखीन एक सिंगल धाव धावपळकावरती जोडूया. पावसाच्या सरी आता हळूहळू कोसळायला लागलेत.
कालच्या दिवसापासून मुंबई शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडताना पाहायला मिळालाय. हो, हाय बॉल सुरेख आहे, परंतु पंचांनी वाईड बॉल घोषित केलाय. दिशेवरती नियंत्रण ठेवावं लागेल प्रकाशांना. टप्पा अचूक आहे, परंतु लाईन आहे ना, ती लाईन भरकटलेली आहे. कंट्रोल ठेवावं लागेल स्वतःवरती. हाय बॉल वाईड बॉल आहे. अतिरिक्त धावा धावपळकावरती मोठ्या प्रमाणामध्ये येताना पाहायला मिळत आहेत. चला, वेळ जास्तीचा घेऊ नका, आम्ही विनंती करीत आहोत. लोअर फुटाचा बॉल उडवलाय, एलिव्हेशन कमी आहे, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. बॅकअपला क्षेत्ररक्षक येतील. थोडीशी मिस फिल्डिंग आणि मिस फिल्डिंगचा दुजोरा इथे मात्र मिळालेला आहे. अर्थातच अंबानी टीमला या दोन धावेंच्या मदतीने धावपळकावरती धावा आहेत तब्बल 29 धावा. आता 12 बॉलच्या पाठीमागे बनवायचे आहेत तब्बल 20 धावा. 12 बॉल 20 धावा, 20 धावा 12 बॉल असं समीकरण येऊन ठेपलेलं आहे. 12 बॉलच्या पाठीमागे आतापर्यंत अंबानी टीमने 29 धावा बनवलेत. आता 12 बॉलच्या पाठीमागे 20 धावा बनवायचे आहेत. पहिल्या डावामध्ये 12 बॉलच्या पाठीमागे तब्बल 34 धावा ठोकल्या होत्या यवतेश्वर वॉरियर्स या टीमने. परंतु त्यानंतरचं तिसरं षटक अंबानी टीमसाठी महत्वपूर्ण राहिलं होतं, कारण ते षटक हाताळलं होतं सुनील बादापूर यांनी. परंतु यावेळेला दुसऱ्या सत्रामध्ये तिसरं षटक हाताळण्यासाठी स्वतः कॅप्टन रोशन आलेत. पहिलाच बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठमोडा करतील. एक धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? हो, केलेला आहे. आणि पहा, दोन धावा येथे यशस्वीरित्या पूर्ण केलेले आहेत. आता येणारे बॉल 11 आणि धावा बनवायचे आहेत 18. त्याचबरोबर सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे माजी खजिनदार अभिषेक गोगावले, ज्यांचा कालच वाढदिवस साजरा झाला, त्यांना देखील आपण आज या स्पर्धेच्या एक शॉट आहे का? दोन्ही शॉट आहेत. म्हटल्यानंतर एकही धाव मिळणार नाही. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये? एकही धाव नाही. हा बॉल डेड बॉल आहे. हा बॉल पहा, अक्षरशः बॅटचा कडा लागलाय. विकेट किपरनं कोणतीही चूक केली नाही. सुरेख कॅच पकडलाय संदीप कारबळ यांनी. पूर्णपणे दबाव टाकण्याचा प्रयत्न आता मात्र रोशनने देखील केलाय अंबानी टीम वरती. तिसरं षटक खर तर दोन्ही संघांसाठी जर आपण पाहिलं ना, तर बॅटिंग करत असताना थोडस अवघड होताना पाहायला मिळालं. पहा, बॅटचा कनारा लागला आणि त्यानंतर बॉलला उसळी चांगल्या प्रकारे संदीप कारबळने एक चांगली कॅच टिपली आणि मिळालेली आहे यवतेश्वर टीमला आणखीन एक विकेट जी ओमकारच्या माध्यमातून. आता समीकरण बदललंय. समीकरण आहे येणारे 9 बॉल आणि धावा बनवायचे आहेत 19. 9 बॉल 19 धावांची आवश्यकता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. कुलदीप शेडगे गोलंदाजी करत असताना कुलदीप शेडगे यांच्या माध्यमातून चुका पाहायला मिळाल्या. पण सर, 2 मिनिटं थांबवा. बॉल 2 झालेले आहेत ना? येस. आता 12-10 बॉलच्या पाठीमागे 20 धावांची आवश्यकता आहे. हा बॉल वाईड बॉल आलाय, अतिरिक्त उसळी आणि त्यामुळेच की काय पंचांनी मात्र हा बॉल वाईड बॉल घोषित केलाय. आता 10 बॉल 19 धावांची आवश्यकता. संघर्षमय मुकाबला पाहायला मिळतोय. संघर्षाने भरलेली मॅच आहे. अजूनही दोन्ही संघांना 50-50 संधी आहे. हा बॉल सुरेख आहे. टप्पा पडल्यानंतर उसळी चांगली होती, लाईन चांगली होती, वेग चांगला होता,
सर्व काही गोष्टी जुळून आल्या आणि पूर्णपणे फलंदाजाला बीट करणारा हा बॉल येतोय डॉट बॉल. आता 9 बॉल 19 धावांची आवश्यकता. फुलटॉसचा बॉल समोरच्या दिशेने उडवलाय काव कॉर्नर रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षक. बॉल निघून चाललाय सीमा रेषा पार, 4 धावांसाठी आलाय चौकार. अशा पल्लवीत वाढवणारा हा चौकार होता कुलदीपच्या बॅट मधून कुठेतरी. आता कुलदीपला चांगली बॅटिंग करावी लागेल आणि कुलदीपला आता सूर गवसलाय मी म्हणेन. ओ माय गॉड, इथे मात्र 9+1 अशा 2 धावा धावपळकावरती जोडूया. रोशनने आतापर्यंत प्रभावित केलं होतं परंतु पाठीमागच्या 2 बॉलच्या पाठीमागे आलेले आहेत मोठ्या प्रमाणामध्ये धावा. आता पूर्णपणे कमबॅक केलेला आहे अंबानी टीमने. आता येणारे बॉल आहेत आठ बॉल तेराची आवश्यकता असताना हाई बॉल आलाय बीमरचा 9+1 अशा 2 धावा धावपळकावरती जोडूया. गोलंदाजाची गोलंदाजी ते रद्द करण्यात आले कारण एका षटकामध्ये तुम्ही फक्त एकच बॉल बीमर टाकू शकता. याही गोलंदाजांनी मात्र नाराज केलाय. मिळालेले आहेत त्या 2 धावा. आता 8 बॉल 11 धावांची आवश्यकता. ना दसरा ना दिवाळी, अंबानी टीम्सला इथे मिळतोय बोनस. संघर्षमय मुकाबला आहे आणि इथे मात्र जर आपण पाहिलं ना तर अक्षरशः आता युतेश्वर टीमला टीम मीटिंग बोलवावी लागते आणि टीम मीटिंग बोलावल्यानंतर कोणाच्या खांद्यावरती ठेवला जाईल विश्वास हे देखील पाहणं गरजेचं आहे. मॅच होती कुठे, मॅच आले कुठे, अतिरिक्त धावा या संपूर्ण मॅचमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळालेत. प्रॅक्टिस थोडंसं करावं लागेल. रबर बॉल म्हटलं की आतातून स्किट होतंय आणि खरं तर अशा प्रकारची बॉलिंग अपेक्षित नाही आहे प्रत्येक टीम्सला. फुलटॉसचा बॉल कव्हर रिजन मध्ये अफलातून नेत्रदीपक डोळ्याची पार न पेणारा फटकालाय कुलदीप शेडगे यांच्या बॅट मधून. एक नेत्रदीपक फटका, काय फटका सजवलाय. रिप्ले टेलिकास्ट पाहू शकाल इनिक लाईव्ह युट्यूबच्या माध्यमातून. अगदी राऊंड विकेटने गेले. लोअर फुलटॉसचा बॉल, फुलटॉस बनवला, पाठीमागचा पाय थोडासा वाकवला, पुढचा पाय पुढे केला, बॅटचा चेहरा ओपन आणि कव्हर रिजन मध्ये एक मोठा ब्लास्ट. पावसाच्या सरे आता मोठ्या प्रमाणामध्ये कोसळायला लागलेत. पावसाच्या सरे आणि क्रिकेट खेळण्याचा आनंद एक वेगळाच असतो. ओहो, इथे मात्र बाप बॅट हातातून स्किट झाले. बॉल चालाय समोरच्या दिशेने. एक धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? नाही केला जाणार. सिंगल धाव प्राप्त झाले. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहिलं, अगदी समोरच्या दिशेने आलेला हा फटका. जिथे एक धाव कंप्लीट केले, पावसाच्या सरी आता कोसळायला लागलेत मोठ्या प्रमाणामध्ये नवी मुंबई शहरामध्ये जिथे आपण क्रिकेटची स्पर्धा पाहताय. सानपाडा 40+ या मैदानावरती. आता इथून पुढे अवघ्या 4 धावांची आवश्यकता आहे. खराब बॉल, वाईट बॉलचा इशारा जरूर आलाय. हाई बॉल समोरच्या दिशेने एक वेगवान फटका, विजयाला गवसनी घालणारा चौकार आलाय कुलदीप शेडगे यांच्या बॅट मधून आणि पहिला उद्घाटनीय सामना जिंकलाय टीम अंबानीने. अंबानी टीम्सला देऊया खूप सारे शुभेच्छा आणि हार्ड लक बॅड लक टीम युतेश्वर वॉरियर्स टीम. आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात, चांगला खेळ तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवलात, त्याबद्दल आम्ही तुमचं मनपूर्वक आभार मानतो आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरलाय. आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय ज्याने मात्र शेवटच्या क्षणी येऊन